मत्तयकृत सुवर्तमान अध्याय 2 मराठी। मत्तयकृत सुवर्तमान अध्याय 2। मत्तयकृत सुवर्तमान अध्याय 2। ज्ञानी लोक येशुबाळाच्या दर्शनास येतात। ज्ञानी लोक येशुबाळाच्या दर्शनास येतात। हेरोद राजाच्या दिवसात यहुदियातील बेथलहेमात येशू जन्मल्यानंतर पहा पूर्वेकडून मागील लोक येरुश्लेमास येऊन विचारू लागले की यहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहो। हे ऐकून हेरोद राजा व त्यासहित सर्व येरुश्लेम ही घाबरले आणि त्याने लोकांचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यास जमवून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावा। ते त्याला म्हणाले, यहुदियातील बेथलेमात, कारण संदेष्टांच्या द्वारे असे लिहिले आहे, हे बेथलहेम यहुदाच्या प्रांता, तू यहुद्याच्या सर्व सरदारामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकास पाळील असा सरदार तुझ्यातून निघेल। तेव्हा हेरोदाने मागील लोकास गुप्तपणे बोलावून त्यापासून तारा दिसत असल्याचा काळ निकट विचारून घेतला आणि त्यास बेथलेहेमास पाठवताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बाळकाविषयी बारकाईने शोध करा व शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन। राजाचे हे बोलणे ऐकून ते निघाले आणि पहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो जेथे बाळक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला। तो तारा पाहून त्यास अतिशय आनंद झाला। घरात जाऊन त्यांनी बाळकास त्याची आई मरिया हिच्याजवळ पाहिले, पाया पडून त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने ऊद व गंधरस ही दाने त्याला अर्पिली। मग हेरोदाकडे परत जाऊ नये अशी त्यास स्वप्नात सूचना झाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने स्वदेशास गेले, मिसर देशास पलायन। ते गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेफाच्या स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ बाळक व त्याची आई यास घेऊन मिसर देशास पळून जा आणि मी तुला तेथून जाण्यास सांगेन तोपर्यंत तेथे आहेस, कारण बाळकाचा घात करावयास हेरोद त्याचा शोध करणार आहे। मग तो उठून बाळक व त्याची आई यास रात्री घेऊन मिसर देशात निघून गेला आणि हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला। मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलाविले आहे असे जे प्रभूने संदेशाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले। बेथलहेम येथील मुलांची हेरोद कत्तल करतो। तेव्हा मागी लोकांनी आपल्याला फसविले हे पाहून हेरोद अतिशय रागावला आणि जो काळ त्याने मागी लोकापासून नीट विचारून घेतला होता त्या काळाप्रमाणे त्याने बेथलहेमात व त्याच्या सर्व सीमांत जे 2 वर्षाचे व त्याहून कमी वयाचे बाळ होते त्या सर्वास माणसे पाठवून त्याचकडून जीवे मारविले। रामा येथे रडणे व मोठा आकांत याचा शब्द ऐकण्यात आला। राहेल आपल्या मुलांकरता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वना पावेना, असे जे इर्मय्या संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते त्या समयी पूर्ण झाले। मिस्राहून परत येणे। पुढे हेरोद मरण पावल्यावर पहा प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ बाळकास व त्याच्या आईस घेऊन इस्रायलाच्या देशात जा, कारण बाळकाचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते मेले आहे। तेव्हा तो उठून बाळक व त्याची आई यास घेऊन इस्रायलाच्या देशात आला। परंतु अर्खेलाव हा आपला बाप हेरोद याच्या जागी यहुदियात राज्य करीत आहे हे ऐकून तो तेथे जाण्यास भ्याला आणि स्वप्नात सूचना झाल्यामुळे तो गालिल प्रांतात निघून गेला व
नासरेत नावाच्या गावी जाऊन राहिला, यासाठी की त्याला नासुरी म्हणतील हे जे संदेष्टाच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.